राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नेमणूक होणार या संदर्भातल्या बातम्या गेल्या 3 ते 4 दिवस सर्वत्र फिरत आहेत, पण अजूनही पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांच्या नावाची जरी मोठी चर्चा असली तरी त्याविषयीची ऑर्डर जी आहे ती निघू शकली नव्हती. कारण आत्ता जे पोलीस महासंचालक आहे रजनीश शेठ, ते या ठिकाणी अजूनही त्यांना निवृत्ती व्हायला 1 महिना होता. त्यांची पोस्टिंग नक्की कुठे केली जाणार या विषयाचा संभ्रम जो आहे तो गेल्या 2 दिवसापासून कायम होता. त्यामुळे आता त्यांची MPSC अध्यक्षपदी नेमणूक जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पोलीस महासंचालकाचं पद जे आहे ते रिक्त आहे आणि त्या ठिकाणी रश्मी शुक्ला यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला असं जरी बोललं जात असलं तरी त्यांच्या निवडीविषयीची ऑर्डर जी आहे ती अजूनही या ठिकाणी निघालेली नाही. याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं रश्मी शुक्ला यांच्या नावाचं वलय आणि यांच्या नावाच्या भोवती जे वादाचं वलय आहे ते खूप मोठं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गंभीर अशा आरोपांचं वलय जे आहे ते त्यांच्या नावाच्या भोवती आहे. त्यामुळे रश्मी शुक्लांच्या नावाला थेट पोलीस महासंचालक पद जे आहे ते त्यांना द्यायचं का हा देखील एक मोठा विषय आहे. कारण आपण जर पाहिलं तर रश्मी शुक्ला याची जर कारकीर्द पाहिली तर 1988 बॅचला ते आहेत, त्यांच्यापेक्षा 4 ते 5 अधिकारी जे आहेत ते पोलीस महासंचालक पदासाठी सिनियर्स आहेत. रश्मी शुक्ला यांची विदर्भात कारकीर्द मोठी झाली आहे. SP नागपूर, त्याचबरोबर CP नागपूर, पुणे CP आणि पुणे CP नंतर त्यांना मुंबई CP जे आहे ते पद मिळणं अपेक्षित होतं, पण तेव्हा थेट ज्या निवडणुका होत्या 2019 त्या 2019 निवडणुकांमध्ये मोठी जबाबदारी म्हणजेच गुन्हे अन्वेषण गुप्तचर विभागाची जी आहे जबाबदारी त्यांना देण्यात आलेली होती आणि त्या काळामध्ये अनेक नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप जो आहे तो रश्मी शुक्लांवर त्यावेळी करण्यात आला होता. म्हणजे विशेषतः नाना पटोले असतील अशा अनेक बड्या नेत्यांची नावं हे थेट गुंडांची नावं देऊन एक त्याला आपण म्हणतो की कोड नावं जे आहेत ते गुंडांची नावं देऊन नेत्यांचे फोन टॅप करण्याचा प्रयत्न जो आहे त्या काही झाला आणि तो ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे शिवसेना आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं त्यावेळा रश्मी शुक्ला यांच्यावर हा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली, पण ऐनवेळी जेव्हा त्यांना अटक करण्यासंदर्भातल्या हालचाली सुरू झाल्या तेव्हा त्या प्रतिनियुक्तीवर केंद्रात या ठिकाणी गेला आणि CSR केंद्रीय औद्योगिक बल या ठिकाणी त्यांना जी आपण प्रतिनियुक्ती आहे ती या ठिकाणी दिली गेली आणि या कारवाईपासून त्यांची पूर्णपणे सुटका जी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि कुठेतरी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं नाव रश्मी शुक्ला यांचं नाव या संपूर्ण ज्या फोन रेकॉर्डिंग आहेत त्यामध्ये जोडलं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि ती वादग्रस्त कारकीर्द जी आहे ती जवळपास 3 वर्ष जी आहे ती बाहेर राहावी लागली आणि या वादग्रस्त कारकिर्दीमुळे रश्मी शुक्ला या 3 वर्ष बाहेर असल्या प्रतिनियुक्तीवर असल्या तरी आता त्या पुन्हा महाराष्ट्रामध्ये परत आलेल्या आहेत आणि त्यांची नियुक्ती करण्यामागे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खूप मोठा वाटा असल्याचं देखील चित्र जे आहे ते प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळामध्ये या ठिकाणी तयार केलं गेलेलं आहे. खऱ्या अर्थानं रश्मी शुक्ला ह्या पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना अजित पवार यांच्याशी त्यांचं फारसं सख्य नव्हतं आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचं किती सख्य आहे हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्या नावाला एकनाथ शिंदे अजित पवार हे कितपत हिरवा कंदील दाखवतात हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. पण त्यापेक्षा देखील सर्वात महत्त्वाचं आहे की रश्मी शुक्ला यांना एन निवडणुकीच्या तोंडावर म्हणजेच लोकसभा निवडणुका आणि त्याचबरोबर पुढे होऊ घातलेला विधानसभा, कारण रश्मी शुक्लांना 2 वर्षाचा कालावधी जो आहे तो या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे या 2 निवडणुकांच्या कालावधीत जर रश्मी शुक्लांना हे पद मिळालं तर विरोधकांच्या हातात मोठं कुलित मिळेल आणि भाजपाची प्रतिमा मलिन होण्याचा देखील एक मोठा धोका जो आहे तो या ठिकाणी होईल अशी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्या नावाची ऑर्डर जी आहे ती अजूनही या ठिकाणी निघालेली नाही आणि त्यावर एकमत करण्यासाठी एक खूप मोठा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे. कारण आपण जर पाहिलं तर सुधीर मुनगंटीवार यांनी रश्मी शुक्लांच्या निवडीचं ट्विट जे आहे ते केलं आणि काही वेळातच ते ट्विट जे आहे ते डिलीट केलं. त्यावरनं कुठेतरी रश्मी शुक्ला यांच्या नावावर वाद निर्माण झाला आहे का, तिन्ही पक्ष एक संघ नाहीत का, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नक्की रश्मी शुक्ला यांना ते पद मिळेल का आणि पोलीस महासंचालक म्हणून त्यांची निवड जी आहे ती या ठिकाणी अपेक्षित जी धरली जाते ती होईल का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.